नक्कीच रुद्रस्फोटचा संघ मैदानात दाखल होतोय. मित्रांनो, गेले 3 दिवस आपण ह्या पवन तलाव मैदानावरती पाहतोय, अर्थात RPL रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा थरार अंतिम क्षणांच्या दिशेने आपण जातोय. आजच्या या संपूर्ण स्पर्धेतील सेकंड लास्ट मॅच म्हणजे सेमीफायनलची ही लढत असेल. एका बाजूला आपण पाहिलं तर रुद्र, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर AS एंटरप्राइजेस. रुद्रस्फोट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण मोस्टली मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करणं पसंत केलं जातं, कारण आरसा आपल्या डोळ्यासमोर असतो. आपल्याला किती धावा किती षटकात बनवायच्या आहेत, कोणत्या फलंदाजाला कोणत्या प्लेसवरती पाठवायला लागेल, तर किती रनरेटने धावा बनवायच्या आहेत, हे सर्व काही आपण सेकंड इनिंगमध्ये करू शकतो. त्या दृष्टीने नाणेफेक जिंकल्यावरती कोणत्याही प्रकारचा विलंब न करता रुद्रस्फोट संघाने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारले. 5 षटकांचा हा देखील सामना असेल. पहिले 4 गोलंदाज हे फ्रेश असतील, पॉवर प्लेची 2 षटकं असतील, आणि इथे दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे. मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं 45 धावांचा पाठलाग करताना बाबू सुर्वेची, सुरेख गोलंदाजी, आतषबाजी, फलंदाजीच्या जोरावरती एकतर्फी मात केली होती. प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच TWचे डॉमिनेटर संघावरती एक्झॅक्टली डॉमिनेट केलं होतं, डॉमिनेटर संघाला, आणि तदनंतर आपण आलो आहे सेमीफायनलच्या दिशेने. ह्यानंतर मित्रांनो, ह्या संपूर्ण स्पर्धेतील अंतिम महामुकाबला ज्याला ग्रँड फिनाले म्हणतात, यस, आपण थोड्याच वेळात हा सामना संपल्यानंतर सायंकाळच्या 17:05 त्या सामन्याला देखील सुरुवात होईल. अंतिम सामन्याला ग्रँड फिनेलेचा अंतिम महामुकाबला तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने मान्यवर देखील असतील. त्यानंतर आपण जाणार बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाच्या दिशेने. या स्पर्धेसाठी ओपनिंगसाठी देखील उद्घाटनासाठी देखील मान्यवरांची अत्यंत चांगल्या प्रकारची उपस्थिती आपण पाहिलं. बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी देखील शिपुणातील दिग्गज मान्यवर हे देखील व्यासपीठावरती असतील, आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं दिमागदार बक्षीस समारंभाचा कार्यक्रम केला जाईल. या स्पर्धेतील आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय, आणि या ट्रॉफीज आपण पाहतोय. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मालिकावीरासाठी जे आपण आकर्षक सायकल जी आपण पाहतोय ती कोण पटकावणार ह्या रेसमध्ये, मी नावं घेत नाही, परंतु 3 खेळाडू आहेत जे ह्या रेसमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून ही 2 लढती त्या खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्या 2 लढतीमध्ये जो खेळाडू चांगली कामगिरी करेल, आणि एकदम क्लोज इन्काउंटर आहे मित्रांनो, जे 3 खेळाडू आहेत ना, त्यांनी तिघांनी देखील सुंदर कामगिरी केली, आणि त्या तिघांच्या माध्यमातून पाहूया ह्या बायसिकलचा मानकरी कोण ठरतो, कोण विराजमान होतो, कोण ही बायसिकल आपल्या घरी घेऊन जातो. दर्शवणारी ही स्पर्धा आपण पाहतोय म्हणजेच RPL रत्नागिरी प्रीमियर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. दोन पंच मैदानाच्या मध्यभागी पाहतोय आपण विक्रम रूप, गोट्या भोसले, आदन दळवी, सुधीर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ह्या 2 खेळाडूंनी अत्यंत सुरेख कामगिरी केली. विक्रम रूप, गोट्या भोसले यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लेदर क्रिकेटमधील, टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. शिवाजी स्टेडियमच्या मैदानावरती 240 धावांची खेळी करणारे एकमेव असे खेळाडू आहेत लेदर क्रिकेटमध्ये. सलामीची जोडी मैदानी देऊ दे प्लीज. इथं पण पाहिलं तर
आवाशीचा वंडर बॉय बाबले आमरे तद्नंतर त्याच्याबरोबर पाहिलं तर मुसाडचा एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू मुसाडशी बिलॉंग करणारा मदन चांदेला आपण पाहतो या स्पर्धेत. मित्रांनो, मदन चांदेने आतापर्यंत सुरेख कामगिरी केली. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तदनंतर बाबल्याने देखील मोठी इनिंग नाही परंतु चांगला स्टार्ट दिला आहे आतापर्यंत आपल्या संघासाठी. 5 षटकांचा सामना आहे आता. मात्र दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या इथे येणं फार गरजेचं आहे, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. ह्या 2 धावा तुम्हाला संघ हरवण्यासाठी देखील भारी पडू शकतात. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू गोपनचा पंच सामना चालू नाही करायचा, 12वा खेळाडू कंपल्सरी पाहिजे. ज्याचा येणार नाही पहिला येईल आणि ज्याचा येणार नाही त्याला पॅनलाइज केलं जाईल. ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला पण पाहिलं तर बाबल्या, नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर मदन चांदे सलामीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय परेश. यस, आपण पाहिलं तर गुहागरशी बल्यांग करणारा परेश नाटेकरचा पहिला चेंडू राईट टेमवर द विकेटचा मारा, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, सुरेख फटका, फटक्याला उडवलंय अर्थातच. आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातंय, तद्वर एका धावेने मात्र संघाचा आरंभ प्रारंभ श्री गणेशा केला जातोय. मित्रांनो, इथं आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्वाची लढत आहे. डू ऑर डाय, जिंकेल तो सरळ तिकीट कन्फर्म करणार अर्थात फायनलचं, जिथे खेळावं लागेल अर्थात मुन्ना देसाई 11 संघाबरोबर. इथे एका धावेने सुरुवात केले. आपण पाहिलं तर हनीप रुमानी परेश या गोलंदाजाला कानमंत्र देत आहेत, कारण मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं की या अर्थातच रुद्रस्फुट संघाने सुरुवातीच्या 3 षटकांमधील 15 सरासरीने तब्बल 45 धावा कुठल्या होत्या, परंतु त्यांना सीमित ठेवण्याचं काम केलं होतं शेवटच्या 2 गोलंदाजांनी, ज्याच्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती बाबूने आणि अर्थातच त्याच्या आधी षटक टाकलं होतं बाबा आणि मदनने. काय गोलंदाजी केली होती शेवटच्या 2 षटकात, 8 धावा दिल्या, 4 फलंदाजांना बाद केलं, सुरेख गोलंदाजी केली आणि सीमित ठेवलं होतं. मित्रांनो, 58 धावा देखील विनिंग धावा होत्या, परंतु तशी गोलंदाजी मात्र झाली नाही रुद्र संघाकडून. राऊंड विकेटचा मारा असेल परेशचा. इथे आपण पाहिलं तर डावखुरा मदन, ज्याने मागचा सामना महेंद्र सिंग धोनी स्टाईल फिनिश केला होता, तो स्ट्राईकवर आहे. राऊंड विकेटचा मारा असेल परेशचा. फुल टॉस चेंडू, चेंडू जातो सीमारेषे दिशेने, चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेखा पार. सेमीफायनलमधील मदनच्या बॅटमधून येते सुरेख आरपीएल अप्रतिम चौकार डीजे. थोडा आवाज कमी ठेवा, कारण बाजूला मला फोन आला होता की मोठा आवाज ठेवू नका, कारण बाजूला एक कार्यक्रम चालू आहे. त्यांनी सांगितलं की लिमिटेडमध्ये आवाज ठेवा, कारण संख्या फलकावरती लागते. 5 धावा, फुल टॉस चेंडू होता मित्रांनो आणि फुल टोल वसूल केलाय कुणी तर मदन चांदेने. आक्रमक फलंदाजी मदनच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिले, पुन्हा एकदा सज्ज होतोय परेश. परेश टू मदन, पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा म्हणजे पंचांच्या उजव्या बाजूने पेट्रोल पंप एनकडून. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, वाईड यॉर्कर होता, कव्हरच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नरेशच्या माध्यमातून. एकदम मात्र मिळते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 6, डावातील षटक क्रमांक पहिलं. मित्रांनो, या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000, दुसऱ्या क्रमांकासाठी पण पाहिलं तर 25,000. गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक मॅन ऑफ द सिरीजसाठी एक आकर्षक सायकल देखील आपण पाहतोय. परेश पुन्हा एकदा दिशा बदलून गोलंदाजी करतो यावेळी बाबल्यासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा बाबल्याच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, चेंडू जातोय हनीफच्या डोक्यावरून. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे, ओ हो हो. कॅप्टन, ॲज अ कॅप्टन म्हणून हनीफने ज्या प्रकारे आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात मित्रांनो, अत्यंत सुरेख. धावसंख्या फरकावती लागते 8. मित्रांनो, हनीफला मी गेले 12 ते 14 वर्ष क्रिकेटच्या पटलावरती खेळताना पाहतोय, परंतु त्याचा फिटनेस
हनी प्रुमाने असेल, शोएब शिरळकर असेल, बंटी सामंत असेल, जे हे खेळाडू फार जुने आहेत मित्रांनो, परंतु त्यांचा फिटनेस आहे ना अप्रतिम, आतापर्यंत जबरदस्त फिटनेसचा आपण त्यांचा सातत्यपूर्ण पाहत असतो. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडूला फ्लिक केलंय, दिशा दिलंय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या पट्ट्यात, चेंडू जातोय सी मा रे खा पार, RPL खणखणी दणदणीत, मस्ट नीडेड चौकार. जे 12 धावसंख्या फलकावरती लागते, इथे मात्र आक्रमण पाहायला मिळते बोथ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ओ क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटचा चेंडूचा शेवट मात्र गोड केला आहे, षटक मात्र संपतं. इथे आपण पाहिलं तर पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 12, कोणाचे वाजणार 12 ह्या सामन्यात तोपर्यंत ऐकूया DJ च्या माध्यमातून एक मधुर संगीत. तर अब्दुल्ला साबळे आता त्याचं AS एंटरप्राइजेसचे मालक आहेत, संघ मालक आहेत, त्यांच्याकडून बाबल्या आणि मदन यांच्या प्रत्येक चौकारासाठी, माफ करा, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे आपण पाहिलं तर 12 धावा चांगली सुरुवात आहे, पॉवर प्लेमध्ये 12 धावा कुठल्या जातात. गोलंदाजी मार्कवर स्वतः हनी प्रमाणे कर्णधार गोलंदाजीवरती सज्ज होत आहेत. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर मदन सर्कल, मित्रांनो आपण पाहिलं ना तर 38 सर्कलच्या बाहेर डावकुऱ्या मदनसाठी आपण पाहिलं तर डीप मिडविकेट सज्ज केलाय. तर इथे आपण पाहिलं ना तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात ते खेळाडू सज्ज केला जातो आहे त्या डावकुऱ्या मदनसाठी. मदन व्ही मध्ये खेळणारा फलंदाज आहे मित्रांनो, परंतु ऑनसाईड म्हणजे डीप स्क्वेअर लेग असेल, मिडविकेट असेल, काऊ कॉर्नर हा त्याचा प्रमुख झोन आहे. इथे पाहूया काय घडतंय हनीपच्या षटकात. हनीप सज्ज होते मेंटेटेड पॉवर प्लेचं दुसरं षटक, पहिला चेंडू राईट टॅप ऑफ द विकेटचा मारा, ओ रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काय सुरू आहे, चेंडू हाताळलाय एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडू क्रिकेटच्या पटलावरती फार महत्त्व असतं मित्रांनो, कारण फक्त आणि फक्त 30 चेंडू असतात तुम्हाला 5 षटकांमध्ये, त्याच्यामध्ये 4 ते 5 चेंडू डॉट गेले तर समजायचे की हा 6 सामना 4 षटकांचाच असेल. इथे मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा हनीप सज्ज होतो राईट टॅप ऑफ द विकेटचा मारा मदनसाठी. मदन ओ काय ब्लॉकरमध्ये चेंडू टाकलाय, परफेक्ट यॉर्करचा वापर केलाय, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, खोदून काढलाय चेंडू, ट्रॅव्हल होते लॉंग ऑफच्या पट्ट्यात जिथे क्षेत्ररक्षण केलं जाते चंद्रकांतच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती लागते 13-13 विदाऊट लॉस प्रोग्रेस 9 सेकंड ओव्हर पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. धावसंख्या फलकावरती लागते 13 धावा. स्ट्राईकवर पुन्हा आपण पाहिलं तर कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जात आहे. इथे आपण पाहिलं तर बाबल्यासाठी काऊ कॉर्नर सज्ज केला आहे, डीप स्क्वेअर लेग सज्ज केला आहे, पुढचा चेंडू असणार आहे तो नक्कीच हनीपचा बाबल्यासाठी. ओ बाबल्याच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू सी मा रे खा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क, RPL बिग षटकार. इथं आपण पाहिलं तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही आहे. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय, लेग बाईज अर्थात शरीराचा वेध घेणार हा चेंडू होता. एक धाव मिळते क्रिकेटच्या पटलावरती, धावा कशा येतात याला महत्त्व नाही आहे, धावा येणं फार गरजेचं आहे कारण क्रिकेट म्हणजे धावा, धावा म्हणजे क्रिकेट, आणि ज्या धावांसाठी खेळलं जातं मित्रांनो ते म्हणजे क्रिकेट. इथं आपण पाहिलं तर एका धावेसाठी झगडावं लागेल, कष्ट करावे लागतील कारण हा सेमी फायनलचा सामना आहे,
फायनल जर तिकीट कन्फर्म करायचं असेल तर इथे तुम्हाला जिंकावंच लागेल, डू ऑर डाय, जिंका किंवा मरा अशी लढत. धावसंख्या होती 20, स्ट्राईकवर आहे मदन. हो पुन्हा एकदा हनीफ रुमानी, सबसे तुफानी फलंदाजीमध्ये आपण पाहिलं आहे, परंतु गोलंदाजीमध्ये देखील दाखवून देतोय का मी रत्नागिरी जिल्ह्यातील एक दर्जेदार ऑलराऊंडर आहे. त्याचं जिवंत उदाहरण त्याचं ह्या स्पर्धेत आपण पाहतोय. मग ती गोलंदाजी असेल फलंदाजीसाठी असेल, येस येस. इथं पण पाहिलं तर मदनच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, गोईंग गोईंग अँड गॉन, कम ऑन डीजे, कॅरी ऑन. शांत पालंडे यांच्याकडून मदनच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मदनच्या बॅटमधून षटकार येतो, धावसंख्या फलकावती लागते 26 धावा. मित्रांनो, आणखीन एक व्यक्तिमत्व या स्पर्धेला जोडले जाते, अर्थातच शृंगारतळीचे आमचे मित्र समालोचक, आणि तदनंतर आपण पाहिलं तर शृंगारतळी गावचे सरपंच आदरणीय आसिम साले सरांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांना आपण दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये त्यांचं समालोचन देखील ऐकलं होतं. ॲज अ सरपंच म्हणून एका मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. तदनंतर आपण पाहिलं तर क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे, गतवर्षी त्यांच्या माध्यमातून आपण GPL गुहागर प्रीमियर लीग आपण पाहिली, मला देखील आमंत्रण होतं परंतु मला जायला मिळालं नाही. यंदा देखील पुढच्या महिन्यात ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते, आणि विनंती असेल आसिम साले सर आणि त्यांचे मित्र आपण सन्मानाने व्यासपीठावरती या, प्लीज. आपण असं विनंती आहे, आसिम साले सर प्लीज व्यासपीठावरती या, प्लीज वेलकम. नासिम साले सर, इथे पण पाहिजे 26 धावा फलकावरती लागत आहेत. षटकातील माझ्या मध्ये शेवटचा चेंडू आहे, इथे आपण पाहिलं तर षटक संपलंय मित्रांनो, 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा. मदनने हनीफच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून एक मोठं षटक बनवलंय. 13 सरासरीने 26 धावा येताना आपण पाहिल्यात. प्रशांत पालांडे यांच्याकडून मदनच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल मित्रांनो. ओ बाबल्याच्या बॅटमधून निघालेला फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार, येस RPL आउट ऑफ द पार्क, बिग षटकार, डीजे कॅरी ऑन. साठी मदनच्या प्रत्येक षटकारासाठी अब्दुल्ला साबळेकडून 100 रुपयाचं पारितोषिक, तर आपण मदनच्या प्रत्येक षटकारासाठी प्रशांत पालंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे पाहत चकवलं आहे, कारण आपण पाहिलं तर चंद्रकांतकडे ज्या प्रकारची गोलंदाजी, चेंडू वळवण्याची जी क्षमता आहे मित्रांनो, 90 अंशात चेंडू वळवण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे मदन. आपण पाहिलं तर चंद्रकांतवरती आक्रमण करायचं म्हणजे तुम्हाला शपळून खेळावं लागेल. तुम्ही खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केलात तर एसटी रक्षक आणि गोलंदाज असं चित्र पाहायला मिळेल, कारण एक दर्जेदार गोलंदाज आहे. पुढचा चेंडू चंद्रकांत लेफ्ट टॅप ओव्हर द विकेटचा मारा, रिव्हर्सिपचा फटका बॅटच्या मध्ये कनेक्ट होतोय, चेंडू वेगाने पुढे जातोय, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक खारतोय, चौकार बसतोय आणि राहुलचा डीजे देखील वाजतोय. राजू दादाचं गाणं ऐकतोय, परंतु मदनची आणि बाबल्याची काय दादागिरी चालू आहे मध्यानाच्या मध्यभागी. मित्रांनो, जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढावा लागतो, वेळ चुकली तर हुकमाचे एक्के देखील वाया जातात. हे हुकमाचे एक्के बघा काय कामगिरी करतायत, जबरदस्त फलंदाजी आहे. इथे पहा पुन्हा एकदा, एक तेरी तो एक मेरी, तू सेर तो मै सव्वा सेर, प्रत्युत्तर दिलं जाते क्रिकेटच्या याच पटलावरती. चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलंय चंद्रकांतने, आणि चंद्रकांत देखील एक मोठ्या पटलावरचा TWJ सारख्या मोठ्या संघाचा खेळाडू आहे. याच मैदानावरती इथे पुन्हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा त्याला बीट केले बाबल्याला,
चंद्रकांडे आठवते मला, सुधीर स्मृती स्पर्धेत ह्याच मैदानावरती नाचवलं होतं, कृष्ण सातपुतेला चकवलं होतं, नक्कीच उस्मान पटेल रायगडकर टायगर सगळ्यांना अक्षरशः नाचवलं होतं, एक दर्जेदार गोलंदाजा इथे आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते, अर्थात षटक क्रमांक 3 36 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतो चंद्रकांतचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काय चाललंय मैदानाच्या मध्यभागी? बाबल्या थोडासा इंजर्ड आहे, काल आपण पाहिलं होतं त्याला दुखापत झाली होती, तरी देखील मैदानात आपल्या संघासाठी उतरलाय, चांगली फलंदाजी देखील करतोय. इथे पहा 3 षटकं संपतायत, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 12 च्या सरासरीने 36 धावा. 12 चेंडूंचा काय शिल्लक आहे? येणाऱ्या 12 चेंडूत काय घडणार, काय बिघडणार, कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा. RPL म्हणजेच रत्नागिरी प्रीमियर लीग 2024चा थरार महासंग्राम रणसंग्राम, तोपर्यंत मी थांबतो, मात्र संधी देतोय राहुल डीजेला. हुक्का मार नाही इतर छक्का मार मित्रा, इथे षटकार चौकारांची गरज आहे. अतिशय सुरेख सुरुवात मात्र झाली, पार्टनरशिप बघा 36 धावांची पार्टनरशिप इथे झाले, सुरेख सुरुवात आहे, बोथेंड आक्रमण केलं जाते, मदन देखील बाबले देखील, आणि खरोखरच एक चांगली पार्टनरशिप. आणि अशाच प्रकारची फलंदाजी राहिली तर इथून मात्र मला 55 ते 60 धावा फलकावर दिसत आहेत. अमान बगदादी युवांमधला एक आपण पाहिलं तर चिपळूणातील युवा अष्टपैलू खेळाडू आहे, इथे आपण पाहिलं तर इथे नक्की इथं थोडंसं स्लोवन स्वरूपाचा चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय, अर्थातच एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय. इथं मात्र ओव्हर थ्रो आहे, फेकलं जातंय, तद्वर 2 धावा मात्र पूर्ण होते, धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 38 38 धावा फलकावरती लागते, 38 विदाउट लॉस, प्रोग्रेस नाव 4th ओव्हर, अद्यापही आपण पाहिलं तर 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आपण पाहतोय दोन्ही बॅटर मॅन इन फॉर्म आहेत, चिपळूणातील दर्जेदार, एक मुसाडशी बिलॉंग करणारे, एक आवाशीशी बिलॉंग करणारे असे 2 खेळाडू आहेत. आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन गोलंदाजांना एक डोकीडुकीचं समीकरण असतं, तदनंतर क्षेत्ररक्षणाला देखील डोकीडुकी ठरणारं समीकरण असतं. पुढचा चेंडू अमान बगदादीवरती हल्ला केला जातोय, फटका बसतोय, चेंडू हवेत आहे, झेल टिपला जातोय, डॅट शुड बी टेकन, विकेट गिरता हुआ और राहुल का मधुर संगीत बजता हुआ, यस राहुल. एक आपण पाहिलं तर लिफ्टी म्हणजे डावखुरा फलंदाज बाद झाल्यावर दुसरा डावखुरा फलंदाज संकेत पालशेतकर मैदानावरती येतोय. ठाऊक आहे की शेवटचं षटक असणार ते चंद्रकांत, कारण डावखुऱ्या गोलंदाजावरती औषध क्रिकेटमध्ये काय असेल तर डावखुरा फलंदाज. येस आपण पाहिलं तर नासिमबाई यांच्याकडून संकेतच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शृंगारथळीशी बिलॉंग करणारे आमचे मित्र नसीमबाई, थँक्यू व्हेरी मच, आपलं हार्दिक स्वागत आहे. खेळाडूंसाठी पारितोषिक ऑन होत आहेत मित्रांनो, एटीम ऑन होताना आपण पाहतोय 38 38 धावा फलकावरती झाल्यात, आक्रमक बॅटर आहे मित्रांनो. त्यानंतर अमन बगदादीने एक फलंदाज बाद गेलाय, त्यानंतर एक आपण मीटिंग पाहिली युद्धच्या माध्यमातून, मीटिंग होणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. आणि इथं पण पाहिलं तर अमानचा पुढचा चेंडू राईट टाइम ओवर द विकेटचा मारा, ओ हो हो काय चेंडू हाताळलाय मित्रांनो, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेणाऱ्या डॉट चेंडूची सांगता होते. मित्रांनो पहा हा चेंडू पडल्यानंतर आहे ना थोडासा वळतोय, स्विंग होतोय,
आणि ते मात्र संकेत खडेखडे. पुन्हा एकदा मी मगाशीच सांगितलं होतं, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्व आहे. खडेखडे खेळण्याचा प्रयत्न केला तर असं चित्र पाहायला मिळेल. 38 गाडी अडकले अमान बगदादी, पुढचा चेंडू राईटेम होर्द विकेटचा मारा आहे. इथे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु लँड होतोय कुठे तर पॉईंटच्या पट्ट्यात. ओ इथे मात्र ओव्हर थ्रो आहे. ह्या धावा तुम्हाला मित्रांनो घातक ठरू शकतात. अतिघाई आपण जेव्हा घाटातून जाताना प्रवास करताना लिहिलेलं असतं, अतिघाई संकटात नाही. इथं आपण पाहिलं तर बघा, धावांसाठी झगडावं लागतंय, लढावं लागतंय, कारण ही मॅच अत्यंत क्रुशल आहे दोन्ही संघांसाठी. तुम्हाला अंतिम सामन्याचं तिकीट कन्फर्म करायचं असेल तर जिंकावंच लागेल मित्रांनो. जेव्हा आपण एका धावेने हरतो ना तेव्हा ह्या ओर्थ्रोची आठवण होते. इथं असं झालं नसतं तर असं घडलं नसतं. धावसंख्या 1 निवडते संघाची स्थिती, धावसंख्या 2 निवडते संघाची स्थिती. आपण पाहिली तर 40 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संकेतच्या बॅटमधून निघालेला फटका, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आणखीन एक धक्का, धक्के पे धक्का, फलंदाज बाद, फलंदाज बाद, म्हणजे संधी येते राहुलला. या स्पर्धेसाठी मित्रांनो आमची जी ऑफिशियल टीम आहे ना ती नक्कीच, ज्यांचं मधुर सुमधुर संगीत आपण ऐकतोय नो डाऊट, आपण पाहिलं तर अर्थातच स्वराज्य साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आमचे मित्र राहुल डीजे आणि समालोचक अत्यंत जवळचं नातं मित्रांनो आमच्यासोबत जोडले जात आहेत. त्यानंतर पंच म्हणून निलेश टेरवकर, आदन दळवी, घुट्या भोसले माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून गुणलेखक म्हणून जोडले जात आहेत, सोहेल तांबे. त्यानंतर आपण पाहिलं तर टेनिस कॉकेट टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये प्रसारित केली जाते, त्यासाठी सागर लिंगायत ऑपरेटर म्हणून कामगिरी पाहत आहेत, फैज ओमकार कॅमेरामन म्हणून कामगिरी पाहत आहेत, जोडले जात आहेत. आणखीन एक खेळचे आमचे मित्र बाळू सर, ते देखील समालोचक विनायक रूप बाबला जातो. सर्व क्रीडारसिकांचं हार्दिक स्वागत करतो. इथं आपण पाहिलं तर नक्कीच हो इथं आपण थोडंसं फंबल होतं ना. आपण पाहिलं मागच्या 2 चेंडूवरती विचार केला ना तर नक्कीच 2 ज्या एक्स्ट्रा धावा मिळाल्यात त्या संघासाठी घातक देखील ठरू शकतात. तिथे पहा 4 षटकांचा खेळ संपतोय, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 42 धावा. ह्या षटकात धावा किती आल्या आपण पाहूया. बघा पहिले षटक संपलं धावसंख्या होती 12, 2 षटकांच्या समाप्तीनं दुसऱ्या षटकात धावा आल्या 14, तिसऱ्या षटकात धावा आल्या 10. म्हणजे आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकात तब्बल 36 धावा होत्या आणि चौथ्या षटकात केवळ 6 धावा दिल्यात अमन बगदादीने. कमबॅक केलाय आणि कमबॅक करणाऱ्या ह्या षटकासाठी एक मधुर संगीत राहुल हो. इथे मित्रांनो बाबल्यासाठी देखील प्राईज होऊन होते. अर्थातच आपण पाहिलं तर प्रशांत जी पालांडे एक दर्दी क्रीडारसिक आहेत, एक व्यावसायिक देखील आहेत, त्यांच्याकडून आपण पाहिलं तर बाबल्याच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चंद्रकांत शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो आहे. इथं मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा फटका होता, इथे मात्र फलंदाज बाद होतो आहे. आणखीन एक धक्का, धक्के पे धक्का, तू चल मैं आया, यस डीजे कॅरी ऑन.
कोटीचा हिरो ज्याने चार फलंदाजांना बाद करताना केवळ 7 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली, आपल्या षटकाला 3 षटकात सामना जिंकून दिला आणि आपण पाहिलं तर सेमीफायनलमध्ये प्रवेश करून देणारा ह्या संघाचा कर्णधार बाबू सुर्वे अर्थात चिपळूणचा आणखीन एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या मध्यभागी आपण पाहतो. मित्रांनो, चंद्रकांत टू बाबू पुढचा चेंडू. इथं आपण पाहिलं तर सेन्सिएबल क्रिकेट आहे. इथं आपण पाहिलं तर ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू होता, फ्लिक केल्या अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला रोखलं जात आहे, फेकलं जात आहे. तद्वर एक धाव मात्र मिळते. धावसंख्या फलकावरती लागते 43 धावा फलकावरती लागत आहेत. पाहूया 85 पल्ला गाठला जाणार का. आतापर्यंत 4 सामन्यात मित्रांनो पहिल्या 3 षटकात प्रत्येक सामन्यात 35, 40, 45 अशा धावा पाहिल्या, परंतु शेवटच्या 2 षटकात गोलंदाजांनी कमबॅक केलं. इथे देखील ते चित्र पाहायला मिळत आहे. चंद्रकांतचं शेवटचं षटक आहे. इथं आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 43 धावा. पुन्हा एकदा चंद्रकांत सज्ज होतोय. पुढचा चेंडू स्ट्राईकवर आपण पाहिलं तर संकेत पार्शिलकर असेल. इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चंद्रकांत सज्ज होतोय संकेतसाठी. संकेतच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू हवेत आहे. आणखीन एक फलंदाज बाद, हजेरी लावण्याचं काम केलं जात आहे. प्रत्येक फलंदाज येतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता करतोय. तंबूत परततोय, फलंदाज बाद होत आहेत, तंबूत परत आहेत. डीजेला संधी मिळते आणि डीजे देखील वाजतोय. षटकात पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. म्हणजे आता मात्र मला तरी वाटतोय एस इंटरप्राइजेस मित्रांनो संघ संकटात अडकलाय. मित्रांनो म्हटलं जातं आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नसतात लोक. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास, हारलो तरी इतिहास. एकामागोमाग एक 4 फलंदाज बाद झालेत. कशी स्थिती होती आणि कशी स्थिती झाले, म्हणून तर म्हटलं जातो खेळ कोणताही असू दे कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर मित्रांनो यशाला देखील पर्याय नाही आहे. इथे पहा संघ अडचणीत सापडलाय. अवधूत आपण पाहिलं तर नवीन फलंदाज स्ट्राईकवर आहे. अवधूत चंद्रकांत काही षटक आहे, 2 फलंदाजांना बाद केलंय, एक धाव मात्र दिले. यस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नॉनस्ट्राईक एंडला फेक होते. आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. राहुलला वारंवार डीजे वाढवण्याची संधी मिळली जाते आणि लोकांना गाणी ऐकण्याची संधी देखील मिळाली जाते. यस आपण पाहिलं तर मित्रांनो जयगडशी बिलॉंग करणारा खेळाडू अनिकेत हळदणकर हा देखील मैदानात दाखल झालाय. बघा फलंदाज बाद झाल्यानंतर राजा, जो राजा 3 षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा निराश होता, आता मात्र त्याच्या म्हणजे त्याचा बॉडी लँग्वेज पहा कसं असतं. जेव्हा आपण गेममध्ये कमबॅक करतो ना तेव्हा खरोखरच कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. तोच आत्मविश्वास आपण आता पाहतोय रुद्र स्पोर्ट्सचा. पुन्हा एकदा चंद्रकांत क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा फलंदाज ओ हो 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 अतिशय सोपा झेल होता मित्रांनो. मी तर म्हणेन शोलेतला संजीव कुमार असतं ना तरी त्याने हा झेल टिपला असता. डीजे कॅरी ऑन.
इथं पण पाहिलं तर मित्रांनो, क्रिकेटच्या पटल्यावरती झेल सुटतात ना, त्यानंतर जे धावा असतात ना, धावा जातात त्यांना फार महत्त्व असतं, कारण झेल सुटल्यानंतर ह्या दोन धावा आहेत ते तुम्हाला घातक ठरू शकतात. पुन्हा एकदा 45 धावा फटकावरती लागते. सज्ज होतो चंद्रकांत बाबूसाठी, बाबूच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. इथं आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होते, पुन्हा एकदा मिडॉनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं, फेकलं जातंय, तद्वर दोन धावा मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या फलकावरती लागते 47 धावा. शेवटच्या दोन षटकात आल्यात आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ या आधीच्या षटकात धावसंख्या आली होती 6, या षटकात धावसंख्या मिळत आहेत 5, म्हणजे दोन षटकात तब्बल 11 धावा देताना इथे मात्र 5 फलंदाजांना बाद केलं आहे. काय शेवटचे दोन षटकं आहेत आणि येणाऱ्या 5 षटकात 48 धावांचा पाठलाग करताना काय घडणार, काय बिघडणार? मित्रांनो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा म्हणजेच RPL. RPL म्हणजेच रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा थरार. मी इथेच थांबतोय, संधी दिली जाते. आणखीन एक आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा बुलंदाज आवाज बाळू सनगडे सर, तोपर्यंत ऐकूया स्वराज्य साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून मधुर संगीत. त्यांच्याकडे चांगली बॉलिंग आहे आणि अर्थातच खोलवर बॅटिंग लाईनअप असणारा संघ रुद्र स्पोर्ट्स चिपळूण यांच्या दरम्यान काय होईल पाहावं लागेल. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. तुम्ही पाहताय चॅम्पियन सुपर लीगचा महाधमाका. एक ब्रेक घेतो, लगेच येतो तुमच्या भेटीला.
देसाई संघाचे संघ मालक सन्माननीय आदरणीय मुन्नाभाई देसाई यांचं आगमन झालंय. वेलकम सर, पुन्हा एकदा तुमचंही या ठिकाणी या ग्रँड फिनालेच्या दिवशी, या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, अर्थातच अनमोल क्षणी मुन्नाभाई देसाई यांचं आगमन झालंय. तर आपण पाहतोय मॅच मध्ये अर्थात एका बाजूला एस एंटरप्राइजेस म्हणजेच अब्दुल्ला साबळे सर यांचा हा संघ एस एंटरप्राइजेस, आणि अर्थातच साबळे सरांकडून गोलंदाजांकरिता कॅश प्राइज ऑन झालेला आहे. जो गोलंदाज हॅट्रिक गेल, विकेट हॅट्रिक, त्याच्याकरिता कॅश प्राइज असेल 1000 रुपये. जाऊया मॅच कडे. 48 धावांचं उद्दिष्ट आहे, मॅच जिंका आणि ग्रँड फिनालेचं तिकीट मिळवा, अशा प्रकारची ऑफर असेल या मॅच मध्ये. जिंकावं लागेल, जिंकणारा संघ ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करेल, हरणाऱ्या संघाला मात्र घराचा रस्ता पकडावा लागेल. एक मोठा मॅच ऑन झाला आहे आणि प्रमाणे सबसे दुपाने ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय ज्याने चांगली साथ दिली नरेश, हा आता नॉन स्ट्राइक एंडवरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार मोरे उर्फ बाबा, बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक असेल, जबाबदारीचा षटक असेल, समोर असेल तुफानी आणि वृमानी ऑन स्ट्राइक. 48 धावांचं उद्दिष्ट आहे. आपण पाहतोय चॅम्पियन सुपर लीग रुद्र स्पोर्ट्स चिपळूण प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न, लेट खेळला होता हनी प्रभारी, चेंडू गेला स्ट्रक्षक मदनच्या ग्लोव्ह मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवर काय घडलंय तर पहिला चेंडू गोलंदाजाने निर्धाव निर्दय फेकला, अर्थातच ओमकार मोरे गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेख चेंडूची फेक केली. निर्धाव चेंडू, धावसंख्येत बदल नाही, या धावसंख्येचं खातं उघडलेलं नाही. 48 धावांची आवश्यकता आहे रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाला, आणि एक अर्थातच संधी आहे दोन्ही संघाला जिंकण्याची. हो, यावेळेस पहा ऑन साईडला खेळलाय, त्या ठिकाणी डीपमध्ये शतरक्षक आहे. चेंडू येईल, अडवेल तत्पूर्वी. हरीपने मात्र हलक्या पावलाने पहिली धाव पूर्ण केली. श्री गणेशा प्रारंभ आरंभ शुभारंभ झाला. तर अर्थातच ओंकार बोरे आणि निशिताचा उगवता सितारा असेल अर्थातच चिपळूणच वैभव. पंचक्रोशीतला पहिला बाईक मॅन म्हणून ज्याला मान मिळाला तोच ऑलराऊंडर खेळाडू ओंकार मोरे. गोलंदाजे ट्रॅक वरती, स्ट्रायकर रेड वरती आपण पाहिलं तर नरेश, ज्याने चांगली सलामी दिले रुद्र स्पोर्ट्सला. तो छोटी हाईट वडी फाईट, नरेश ऑन स्ट्राइक. दुसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरा चेंडू घेऊन निघालाय गोलंदाज, डाव्या हाताची गोलंदाजी, त्याच्यावर मात्र तुटून पडला नरेश, चेंडूला भिरकावून दिलाय. सडक पे लगने वाला कडक शॉट, आलाय षटकार. आकारावर जाऊ नका, फटाक्याचा आवाज किती येतो पहा. दिसायला छोटा आहे पण काम किती मोठं केलंय, काय फटका खेळलाय गोलंदाज ओंकार मोरेवरती तुटून पडला आणि षटकार ठोकत खाता उघडलाय नरेश स्ट्रायकर एंडवरती. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आला होता. जाणीवपूर्वक लाईन बदलली गोलंदाज ओंकारने, एकदा निशित चोरली इथे. अतिशय चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवायचा, खराब चेंडूचा चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा. एका चांगल्या बॅट्समनचं हे निश्चितच आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. एक अप्रतिम बॅटिंग ज्याने सुरुवातीपासून आपल्या संघाकरिता केलंय तो गोल फलंदाज नरेश. नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा पोहोचलाय. त्याच्या बॅटमधून खूप साऱ्या धावा आल्यात, अर्थातच हनीफ रुमानी स्ट्रायकर एंडवरती. त्यावेळेचा पुढचा चेंडू ओंकार मोरे, ओंकार बोरे वर्सेस हनी प्रमाणे अशी तगडी लढत आपल्याला पाहायला मिळते. एस्टेटच्या बागे आपण पाहिलं तर मदन चांदे, त्याच्या बॅटमधून निश्चित धावा आल्या, परंतु एक सांगी खेळाची जी अपेक्षा होती संघाला ती मात्र कमी जाणवली. 47 धावा उभ्या केल्यात एस एंटरप्राइजेस वागिवरे संघाने आणि रुद्र स्फोटला 48 धावांचं उद्दिष्ट आहे. यावेळेस पालक्या बॅटचा वापर केला, त्याच्यावर देखील एक धाव चोरले. रनिंग बिटवीन द विकेट पहा, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. दोन्ही खेळाडूचा ताळमेळ फार महत्वाचा आहे पहा, आणि तो ताळमेळ व्हायला मिळाला. पुनश्च एकदा एक धाव इथे पूर्ण झाली. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 9 धावांवरती. एक शांत अशी सुरुवात केली दोन्ही फलंदाजाने, एक षटकार निश्चित ठोकला तो नरेश. आता स्ट्रायकरवरती पोहोचलाय. पहिल्या पॉवर प्लेचा षटक, जबाबदारीचा षटक ओंकार मोरेला दिलाय.
तो उपकार. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज आहे. समोर पाहिलं तर आक्रमक बॅटर नरेश. हो, चांगल्या टप्प्यावरती सुंदर लाईन वरती चेंडूची फेक यावेळेस केले पा उमकारने. एक धाव निश्चित मिळेल नरेशला, परंतु तत्पूर्वी मात्र षटक संपले. जी पंच खुणकर्ता आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात काय घडलंय, त्या पहिल्या षटकामध्ये सलामीच्या रूपाने आलेल्या दोन्ही फलंदाजांनी सेन्सिबल क्रिकेट खेळलाय आणि 10 धावांची सलामी दिली. पहिल्या षटकाखेर चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु काम अजूनही बाकी आहे. 38 धावांचं उद्दिष्ट रुद्रस्फोट संघाला अजूनही पार करायचं आहे आणि त्याकरता षटक शिल्लक आहे 4. एक ब्रेक घेतो, ब्रेक मध्ये गाणं ऐकवतो, लगेच येतो तुमच्या भेटीला. कातील गौतमी पाटील. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी झाली आणि त्याहीपेक्षा सुंदर फलंदाजी झाली दोन्ही फलंदाजाने. इथे मात्र सुरक्षितरित्या चांगली बॅटिंग केले. षटक क्रमांक दुसरा, व्हाईट वॉर्कर फेक केली होती गोलंदाजाने, त्याच्यावर हलक्या बॅटचा वापर केला परेशने, माफ करा नरेश बॅटिंग करतोय. एक धाव, एका धावेने जागा बदलली दोन्ही फलंदाजी. धावसंख्या 11 वरती 48 धावांचा पाठलाग करतो आहे रुद्रस्फोट चिपळून जो यजमान संघ आहे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली. ते अर्थात 2 शिलेदार, एक म्हणजे राजेश चव्हाण आणि दुसरे हनीफ रुमानी. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अर्थात चॅम्पियन सुपर लीग. या वेळेचा पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे मात्र उडवलाय ब्रिंग, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि चेंडू गेलाय हनीफ रुमानीच्या बॅट मधून निघालाय. पहिला षटकार कुठलीही खराब नव्हती, परंतु टायमिंग बेमिसाल आहे. हनीफ रुमानीचा टायमिंग पाहायला मिळाला आणि अर्थातच षटकार ठोकत इथे धावसंख्येला आकार दिलाय. धावसंख्या 16 वरती पोहोचली. 48 धावांचं उद्दिष्ट आहे. आता मात्र कर्णधारला विचार करायला भाग पडले या षटकाराने. बाबू सुर्वे आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करेल. धावसंख्या 17 धावा. ओके, मॅजिक आकडा येतोय आता 17 धावा. 17 आणि असं म्हणतात ना कोणाला कचरा आहे. तर जाऊया मॅचकडे. दोन्ही बाजूने तुफानी बॅटिंग सुरू आहे. एका बाजूला पाहिलं तर नरेश, दुसऱ्या बाजूने हनीफ रुमानी. आक्रमक रूप धारण केलंय दोन्ही बॅटरने. या वेळेचा पुढचा चेंडू प्रदीप पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र फटका निश्चित बसलाय, परंतु तो देखील नो मॅन्स लँड मध्ये पडला. एक धाव पडून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची संधी दिली क्षेत्ररक्षकाने आणि 2 धावा दोन्ही बॅटरने पूर्ण केल्या. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बाबू सुर्वेचं इंजिन गरम आहे. हा मॅच किती महत्वाचा आहे, हा मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे आणि ही शेवटची संधी आहे. लक्षात घ्या, इथे जिंका आणि ग्रँड फिनाले गाठा. इथे हरला तर थेट घरात जावं लागेल आणि 3 दिवसाची मेहनत ही मात्र वाया जाईल. लक्षात घ्या, मेहनत करा. अंतिम क्षण आहे, शेवटच्या श्वासापर्यंत लढा, संघर्ष करा, मेहनत करा, घाम गाळा, वेळेप्रसंगी रक्त गाळा आणि तरच तुम्हाला विजय मिळेल. विजयासाठी संघर्ष केला जातोय. बॅट आणि चेंडू मधला संघर्ष म्हणजे क्रिकेट. व्हॉट अ शॉट! फटक्या सुंदर आहे आणि त्याही पेक्षा सुंदर झेल पकडलाय हनीफ रुमानीची. खेळी समाप्त झाली. गॉन. आता मात्र याच्यावर मंथन करावं लागेल हनीफला. का मोठा फटका खेळण्याचा निर्णय घेतला हे त्याचं त्याला ठाऊक असेल, परंतु आता पश्चाताप निश्चित होईल. आपल्याला 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा चांगल्या येत आहे, डबल सिंगल धावा येत असताना एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न का केला हा निश्चित प्रश्नचिन्ह राहील, परंतु झालं गेलं आता मात्र विसरावं लागेल. इथून पुढे पुन्हा एकदा नियोजन येणाऱ्या बॅटरना करावं लागेल. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 19 धावा आहे. दुसरं षटक सुरू आहे. 5 षटकांचा आपण मॅच खेळतोय आणि अत्यंत महत्वाचा मॅच आहे हा. स्वतः हनीफ रुमानीने समजून घ्यायला पाहिजे होतं, परंतु त्याने केला नाही. एक मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि त्याच्यामध्ये मात्र तो अडकला आणि तो आउट होऊन माघारी गेलाय. पहिला विकेट हनीफ रुमानी आउट.
तिसऱ्या क्रमांकावर आता जुनेद मेमन दाखल झाला बैदरामध्ये. स्ट्रायकर एंडवरती जुनेद मेमन यांनी देखील एक चांगली बॅटिंग केली. आपण जर पाहिलं या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तर जुनेदने काय क्रीडा प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मैदानाच्या चारही बाजूला षटकार चौकारांची आतषबाजी केली होती. तो जुनेद ऑन स्ट्राईक. यावेळेचा पुढचा चेंडू प्रदीप राईट बहोर द विकेट पुढे सरकला. इथे जुनेदने बॅट फिरवली, त्याचाही फटका फसला आहे आणि इथे चूक केली षटकाने. अन्यथा जुनेद देखील गेला असता ज्या वाटेने हानीप्रमाणे गेला, परंतु आलाय षटकार जुनेदच्या बॅटमधून सावाला. निशित या ठिकाणी एक झेल सुंदर पकडला होता, परंतु त्याच क्षेत्ररक्षकाने मात्र चूक केली आणि दुसरा सोपा झेल पकडला. आणि जर का हा झेल झाला असता तर निशित रुद्रस्फोट्स हा संकटात आणि अडचणीत सापडला असता, परंतु तसं झालं नाही. यावेळेस जुनेदचा झेल सोडला, नव्हे तर षटकार देखील बहाल केलाय आणि आता धावसंख्येने आकार घेतला. धावसंख्या 25 धावा. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप. जुनेद ऑफस्टंपच्या खूप बाहेर आलाय. आता मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून फेकलेला चेंडू पंचाने सांगितलं की हा वन तर चेंडू आहे, खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात धाव बहाल केली गोलंदाजाने. हा दबाव आहे, प्रेशर आहे. त्याचं कारण पाहिलं तर एक झेल सुटला, एक सोपा झेल आपण सोडलाय, त्यानंतर मात्र निराश झालाय गोलंदाज. एक अवंतर धाव बहाल केली, धावसंख्या 26 वरती. विजयाचं उद्दिष्ट आहे 48 धावा या मॅचमध्ये रुद्रस्फोट चिपळून. इथे मात्र बाउन्सर फेकायचा होता, या चेंडूवर काय घडलंय. अर्थातच निर्धाव चेंडू पाहायला बाला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. दुसऱ्या षटका अखेर 48 धावांचा पाठलाग करणारा रुद्रस्फोट्स चिपळून पोहोचला एका गडीच्या मोबदल्या 26 वरती. विजयाचं उद्दिष्ट आहे 48 धावा. 2 षटक समाप्त झालेत, 3 षटक शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल, तत्पूर्वी ब्रेक घेतो. ब्रेक मध्ये जातोय स्वराज साऊंड्स कडे, अर्थातच राहुल डीजे कडे. संख्या 26 धावा धापालकावरती आहेत. 2 षटकं समाप्त झाली आणि अर्थातच एक झेल सुटल्यानंतर काय परिणाम होतो बा, अर्थातच तो परिणाम झाला, चित्र बदललं. इथे 18 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण अजूनही शिल्लक आहे. अजूनही मॅच ऑन आहे, लक्षात घ्या. अजूनही रुद्रस्फोट चिपळून जिंकलेला नाही आहे. अजूनही एस इंटरप्राइजेस वागीवरे हरलेला नाही आहे. संघर्ष करा, मेहनत करा, परिश्रम करा, एका एका धावेकरता संघर्ष करावा लागेल. मॅच जिंकायचा असेल ना तर तुम्हाला सांगे खेळ खेळावा लागेल. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच गोलंदाजी ट्रॅक वरती बागेल मॅचचा हिरो बाबू सुर्वे सज्ज झाला. पहिला चेंडू राईट टम ओव्हर द विकेट. आडवा बॅटचा वापर केलाय, प्रॉपर टायमिंग झालाय आणि आता मात्र हो काय एफर्ट लावलाय सीमारेषेकडे. आवडला असेल तर टाळ्यांचा गजर हो देत, मॅच कोणी जिंकू देत. एफर्ट बघा काय प्रयत्न, दर्जेदार क्रिकेट आणि हाच दर्जा पाहण्याकरता हा टास केला होता राजेश चव्हाण आणि हनी प्रमाणेने. मॅच एका बाजूला आपण पाहिलं तर बॅट्समन आणि गोलंदाजचं कौतुक करतो, परंतु त्यामध्ये दाबला गेलाय नेहमीच तो क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षकाची देखील दाद देणं फार गरजेचं आहे. काय एफर्ट लावला त्या ठिकाणी, सुंदर प्रयत्न केला, दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावसंख्या निश्चित पुढे जाईल, तपासली जाईल ह्या चेंडूवर काय घडलंय काय बिघडलंय, परंतु प्रयत्नाला निश्चित दाद द्यावी लागेल. तिसरा षटक सुरू झालेलं आहे.
याच चेंडूवर दाबा, एक धाव. ओके, काय फिल्डिंग केला शिमर, असे जवळ दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या या चेंडूवर एक आणि धावसंख्या 27 धावा. 45 धावांचा उद्दिष्ट आहे. संघर्ष मी म्हटल्याप्रमाणे संघर्ष केला त्या ठिकाणी डीपमध्ये. सत्तावीस धावा धापालकावरती. बाबू सुर्वे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडवरती पाहिलं तर अर्थातच जुनेद मेमन ऑन स्ट्राईक. रिव्हर्स खेळलाय त्या ठिकाणी, चांगला चेंडू फेकला, चांगलं क्रिकेट आणि त्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव, एकेरी धावेने धावसंख्येत थोडाफार बदल होतोय. आता मात्र चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅट आणि चेंडू मधला संघर्ष म्हणजेच क्रिकेट. एका धावेसाठी खेळला जातो तो क्रिकेट. 45 धावांचं उद्दिष्ट आहे. रुद्र स्फोट्स चिपळून संघ संघर्ष करतोय ग्रँड फिनाले मध्ये जाण्याकरता. दोन संघ एकमेकांसमोर लढत आहेत. या वेळेचा पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू कट केलाय. आता मात्र चेंडू चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर, चौकार. टू लॉस ऑफ वन विकेट प्रोग्रेस. थर्ड ओव्हर तिसरा षटक सुरू आहे. 32 धावा धापलकावरती जबा आहेत. बाबू सुर्वे गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन स्ट्राइक. जर पाहिलं तर आता छोटी हाईट बडी फाईट, एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. बॅट्समनचा फसलाय, त्याचं कारण बाबू सुर्वेची चांगली गोलंदाजी. त्याच्याकडे व्हेरिएशन खूप आहे. दोन्ही बाजूला वडवण्याची क्षमता ठेवतो बाबू सुर्वे. आणि निश्चितच रत्नागिरी जिल्ह्यातला हा ऑलराऊंडर अव्वल स्थानी असणारा अर्थातच बाबू सुर्वे गोलंदाजी ट्रॅकवरती चांगला संघर्ष क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. सायंकाळच्या सत्रातला दुसरा सेमी फायनलचा मॅच आपण पाहतोय आणि यानंतर येणार आहे चॅम्पियन सुपर लीगचा ग्रँड फिनाले. ओ यावेळेस काय घडलंय तर डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर चेंडू बाबूने फेकलाय आणि याच्यावर 1+4 टोटल 5 रन. समांतर धाबेरी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 37 धावा. बाबूचा पुढचा चेंडू इथेही फटका बसलाय, परंतु नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव घेण्याची संधी मिळाली दोन्ही फलंदाजांनी, ती पूर्ण केली. अर्थातच षटक क्रमांक इथे मात्र तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 38 वरती. एक छोटासा लक्ष असताना इथे धावा खर्च घातला. खास करून याच्या आधीच्या चेंडूवर आपण पाहिलं तर बाबूने खूप मोठी चूक केली. 5 धावांचा बोनस बहाल केलाय रुद्र स्फोट्स चिपळून संघाला आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय रुद्र स्फोट चिपळून संघ. एका दुसरा विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येईल एस एंटरप्राइजेसला. ओ यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा कट केल्या पॉइंटवर. चेंडू गेला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वाढवेपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण झाली. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटका अखेर काय घडलंय तर 3 षटका अखेर एका विकेटच्या मोबदल्यात धावा जमा केल्या. आतापर्यंत 39 धावा धापलकरती जमा आहेत. विजय करता अजूनही पहिलं तर 9 धावांची आवश्यकता आहे. रुद्र स्फोट्स चिपळून प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीगचा धमाका एवढ पोहोचला दुसऱ्या सेमीफायनलमध्ये. अर्थात याआधी पाहिलं तर मुन्ना देसाई संघाने एक धमाकेदार प्रवेश केलाय ग्रँड फिनालेमध्ये आणि त्या संघासमोर कोण खेळणार याच्याकरिता ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या बॅचमध्ये. मदन चांदे गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवर या साईड जर पाहिलं तर ऑन साईडला खेळलाय जुनेत एका धाबेकरता. 9 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली, जागा बदलली जुनेतने.
स्ट्रायकर एंडला घेऊन आलाय सलामीवीर नरेश, तो एका बाजूने दमदार बॅटिंग करतोय, हरीपनी चांगली सुरुवात केली त्याबरोबर नरेशने त्याला चांगली साथ दिली होती आणि तो मात्र सेट बॅट्समन स्ट्रायकर एंडवरती. मदन सादेला निश्चित एका दुसरा विकेट अपेक्षित असेल या ओव्हरमध्ये, आणि जर एका दुसरा विकेट आला तर निश्चित पुन्हा एकदा कमबॅक करेल एस एंटरप्राइजेस वाघिवरे. विकेटची नितांत गरज आहे, डब्ल्यू हा फार आवश्यक आहे. यावेळेस मोठा फटका, छोटा पॅक, बडा धमाका नरेशच्या बॅट मधून, अजून एक धमाका, साधावा षटकार. एंटरप्राइजेस या खेळाडूंच्या हात कठेवरी विठेवरी उभा विठ्ठल दिसतोय. प्रत्येक खेळाडूच्या हात कमरेवर आले की लक्षात घ्या, आता घरी जायची तयारी करा, कठेवरी कर आणि विठेवरी उभा. सका पांडुरंग माझा, दोन धावांची आवश्यकता आहे विजय करता. रुद्रस्फोट छुपडून दोन धावा दूर विजयापासून, आणि अर्थातच मुन्ना देसाई या संघासमोर खेळण्याकरता ग्रँड फिनाले मध्ये जाणारा दुसरा संघ ठरेल का, चला पाहूया. दोन धावा दूर, राईट टॉप ऑफ द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळला आहे आणि याच्यावर तिम्या पावलाने पहिली धाव पूर्ण केली. विजयापासून एक धाव दूर, अर्थात शिक्कामोर्तबता केला जाईल आणि त्यानंतर अधिकृतरित्या घोषणा केली जाईल. रुद्रस्फोट चिपळून ग्रँड फिनालेमध्ये जाणारा दुसरा संघ ठरेल. मुन्ना देसाई या संघाने याआधीच आपली पात्रता सिद्ध केले ग्रँड फिनालेमध्ये, ते पोहोचल्यानंतर आता एक धाव आणि ती मात्र इथे येताना दिसली. अशा प्रकारे रुद्रस्फोट चिपळून पोहोचतोय ग्रँड फिनालेमध्ये. टाळ्यांचा गजर होत आहेत, काय मॅच, चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळाली, खास करून हनीफ आणि त्याच्याबरोबर आल्या नरेशनी चांगली सुरुवात केली आणि 48 धावांचा पाठलाग चौथ्या षटकामध्ये पूर्ण केलाय. आता मात्र ग्रँड फिनालेमध्ये एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच मुन्ना देसाई विरुद्ध रुद्रस्फोट चिपळून.